उपवासा दिवशी दुप्पट खाशी अशी म्हण प्रसिद्ध आहे. बरेच जण उपवासाच्या नावाखाली सणावाराला घरात तयार होणाऱ्या उपवासाच्या पदार्थांवरती ताव मारतात. तुम्हाला जर वेगळा आणि झटपट तयार होणारा उपवासाचा पदार्थ पाहिजे असेल तर ही फराळीचा आजची रेसिपी नक्की ट्राय करा. ही चाट बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलं आहे ते एकदा बघून घ्या. इथे मी 1/2 किलो उकडलेले रताळे घेतलेले आहे. रताळे स्वच्छ धुवून कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्या. उकडलेल्या रताळ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. एका प्लेटमध्ये हे बारीक केलेले रताळ्याचे तुकडे घालायचे. ह्या चाटमध्ये वापरलेले पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्या रताळ्याच्या तुकड्यांवरती दही घातलेलं आहे. दही ताजं घ्यायचं. त्याच्यावरती फराळी चिवडा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ देखील घालू शकता. वरती भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. वरतून मिरची पावडर टाकायची आणि मीठ घातलेलं आहे. अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही रताळ्याची चाट तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपण दुसऱ्या चाटची रेसिपी बघूया. त्यासाठी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडल्यानंतर बारीक केलेला बटाटा घालायचा. हा बटाटा उकडून घेतल्यामुळे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनटं हा परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा देखील घालू शकता. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. अशा प्रकारे बटाट्याची भाजी आता तयार करून घेतलेली आहे. ही तयार केलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्याच्यावरती फेटलेलं दही घातलेलं आहे. दही हे नेहमी फ्रेशच घ्यायचं. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी चटणी किंवा लाल चटणीसुद्धा घालू शकता. वरती फराळी चिवडा घातलेला आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा तुम्हाला आवडत असलेले पदार्थ देखील घालू शकता. अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही फराळी बटाट्याची चाट तयार झालेली आहे. ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.